युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न भारतानं आणखी तीव्र केले आहेत ऑपरेशन गंगाअंतर्गत आणखी सहा विमान युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांना घेऊन मायदेशी परतली आहेत केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह स्मृती इराणी गजेंद्रसिंह शेखावत वीरेंद्र कुमार कार्तिक जी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं ऑपरेशन गंगा मोहिमेत भारतीय हवाई दलही सहभागी झालं असून हवाई दलाचं पहिलं सी सेव्हन्टीन विमान बुखारेस्टहून आज रात्री उशिरा दिल्लीत दाखल होणं अपेक्षित आहे भारतानं मानवतावादी दृष्टिकोनातून युक्रेनमधल्या युद्ध प्रभावित नागरिकांसाठी जीवनावश्यक साधनसामग्री रवाना केली आहे हवाई दलाच्या सी सेव्हन्टीन ग्लोबमास्टरची तीन मालवाहू विमानं पोलंड रोमानिया आणि हंगेरीसाठी हिंडन हवाई तळावरून रवाना झाली राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं एक पथक शंभर तंबू आणि अडीच हजार ब्लँकेट्ससह इतर सामग्री घेऊन हिंडन हवाई तळाकडं निघालं आहे तिथून हे साहित्य रोमानियात पाठवलं जाईल